सांगली जिल्ह्यातलं मिरज शहर हे सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयाबाबत अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असून मिरज शासकीय रुग्णालयामध्ये कावीळबाधित रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा नसल्यानं रुग्णांची गैरसोय व हेळसांड होताना दिसते. त्याचबरोबर त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्यानं अनेक रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. बऱ्याच रुग्णांकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असून देखील आपल्या रुग्णालयात वरील सुविधा नसल्यामुळे त्याचा लाभ मिळत नाही. पर्यायानं रुग्णांना मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन उपचार करून घ्यावे लागतात. कावीळबाधित डायलिसिस रुग्ण इरफान अल्ला बक्ष मुल्ला फातिमा मस्जिदजवळ शास्त्री चौक मिरज असे अनेक रुग्ण आहेत. या रुग्णांच्या न्याय हक्कासाठी वरील उपाययोजना त्वरित कराव्यात व रुग्णांना दिलासा द्यावा, अन्यथा भीम आर्मी पालकमंत्र्यांना घेराव घालून रुग्णांना सोबत घेऊन गैरसोयीबाबत कैफियत मांडेल आणि त्यांच्या गाड्या अडवल्या जातील. त्यानंतर होणाऱ्या परिणामास सांगली जिल्हा शासकीय रुग्णालय जबाबदार असेल. भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाभ शेख यांच्या नेतृत्वाखाली मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथल्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर धुमाळे यांना याबाबत निवेदन दिले. रुग्णालय रहने की वजह से मेरा यहाँ डायलिसिस नहीं हो सकता. मेरा सी पॉजिटिव है, कावीळ बाधित हुए है, तो यहाँ अपना मिरज सिविल में डायलिसिस नहीं होता, तो यहाँ सुविधा नहीं है. नुस्ताच नेगेटिव पेशेंट यानी कि डायलिसिस चालू है और अपने को यानी कि मेरी यहाँ होंगे और बाकी के भी पेशेंट की सोई हुएंगी, तो हमें यहाँ आज डीन ऑफिस के कार्यालय में उनको निवेदन देने आए थे माननीय जिला शेख भैया और मेरे बाकी के सब YD JP. यावेळी जयलाभ शेख, रुग्ण इरफान मुल्ला, हर्ष भंडारे, यासीन जमादार, संतोष घोडेस्वार, गुलाम शेख, सरताज पठाण, संदेश खांडेकर, समीर सनदी, महादेव कांबळे, शकील शेख, अख्तर मुजावर, योगेश कवठेकर, अनिस मुल्ला, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते. तोहित मुल्ला, दक्ष पोलीस न्यूज, सांगली.